आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भास्करा, आम्ही सांगितलं ते कर. इथूनच बंकटले आवाज दे आणि बलावून घे. जशी आज्ञेची आई गुरु माऊली. बंकट भाऊ, वामन रावले घेऊन सन्यानी इथं या. त्यासाठी तुम्हाले त्याईच्या बरोबर पाठवलं होत. गण गण गणात बोलते. वामनरावजी चाला जी, माय संगती चाला. मले आता एक पाऊली चालता येणार नाही. गेलो मी, गेलो. असा धीर सोडू नका जी. साक्षात परब्रह्म सद्गुरु गजानन महाराज जवळ असताना काळजी कायले करता. चालाजी महाराजांजवळ चला. अचानक काय झालं? पण मी वैद्याला बोलावतो. वैद्याच्या ताटण्याने काय होणार नाही. मायात्री पार पिवटून गेली पोटामंदी. मरतोय मी. ऐक वामनरावजी, ऐका ना महा. पुरुषाच्या कृपेनं समज संकट टळ, व्याधी पण दूर होते ना. चला जी, हट्ट कर. चला माय संगते. ओ भाऊ आधार द्या. मेलो, उठा 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 उठा. मेलो, उठा उठा. चला जी, चल चल. गण गण गणात बोते. आई गुरुमावली गजानन महाराजा, अनाथांच्या नाथा, दीन दयाळा, दयेच्या सागरा, तुम्ही सर्वज्ञ आहात जी. आज नैवेद्यामध्ये फक्त तूच साखरच आहे जी. हाच नैवेद्य गोड मानून घ्या. मले तुमच्या आवडीचं जेवण रांधायचं होतं, पण मले कोणाचा हक्क मारता येत नाही का? सामोरं सामोरं म्या किती चांगली, म्या किती चांगली असं दाखवता पण येत नाही. मले कोणावर तर राग नाही, सवयीचा भाग राहते. एक दिवस काल तू केलं, मले चुकलं चुकलं वाणीच वाटत होत. कारण म्या सासरी आली त्या दिवसापासून असं घडलंच नव्हतं. रातच्याले झोप मिळो ना मिळो, पहाटे सुटते म्या. सडा सारवण, गोटा साफ करणं, दूध काढणं, आंघोळ, पूजा, मग स्वयंपाक, हे समजम म्या आणि म्याच करत आले. हे समजा अंगात भिनलाय माया, वर्षानुवर्ष हेच करून राहिली म्या. आता काही बोलावत वादच होतील, पण माया नवऱ्यासाठी बी मला रांधू देत नाही ही महाराज. मंदानच यायली शिदोरी दिल्ली. दोघीच दोघी आहो ना आम्ही, एकमेकेले समजून घ्यायले नको. आता देवासमोर माई तक्रार करत बस. दिसत ना देवाले, पण मुद्दाम नाही ना करून राहिली म्या. आहो आहो या ना, गरम गरम भाकरी वाढते. आहो येतं का जेवायले? हो हो. चला, किती मस्त जेवणाचा सुगंध सुटला आहे ना. गरम गरम भाजी भाकरी, अन्नपूर्ण आहे तू ही माय. मोठी कष्टी आणि गुणाची आहे. भाग्यवान आहे म्या. सोबत की एक बात. तुम्हाला जेवायला वाढते, बसा. चला बसा जेवली. गड गड गणात बोलते. वा वा, ओळख पटली. तुम्ही तुम्ही तुम्हीच तुम्हीच काय? नाही इथे शिपाई आहोत आम्ही, शिपाई. तुम्ही तुम्हीच तुम्हीच असं चोरासारखं काय करून राहिले? शिपाई आहोत. अहो नाही, तुम्हीच ते सज्जन असं म्हणायचं होतं मला. तुम्ही आमचा अपमान तर करून राहिले नाही ना? सज्जन सज्जन म्हणलेलं चालतं का? ठीक आहे.
महाराजांनी पाठवलं ना तुम्हाला? तुम्हाला कसं कळलं? महाराज आम्हाला कायले पाठवतील, आम्हाला गावात शाळा सुरू करायची. हा हा, आणि आम्ही हुशार माणसाला शोधून राहिलो जो शाळेमध्ये शिकू शकेन. आता तुम्ही नवीन आला म्हणलं तुम्हाला विचारू. काहीच हरकत नाही, गणगण गणात बोध दिलाय महाराजांची. मला तर आता तुमच्यातच महाराज दिसायला लागले. जणू काही महाराज तुमच्या रूपाने आले आणि मुलांना शिकव असं सांगताय. काल देखील महाराज मला हेच म्हणत होते, गणगण गणात बोध. गण गण गणात बोते पांडोबा इटोबा, तुमच्या पाया खालत धगधगते निखारे आहेत हे तुम्हाला दिसून नाही राहिले. पुंकर घालून सन्यानी डोंगरावर लागलेला वनवा इजवायच्या वलगना कायले करून राहिले. तुमच्या मनाप्रमाणे काही कस घडल राजे हो? परमपिता ब्रह्मांड नायकाच्या मनात असल ते अन तसच घडते. बाळा भाऊले वसुलेच्या वाड्यावर न्यायचा का नाही हे जगदीश्वर ठरवेल, पण या सत्कर्माले तुम्ही कारण झाला असता तर थोड तरी पुण्य पदरी पडलं असत तुमच्या. गण गण गणात बोते, मोठ्या निरागस निर्मळ मनाचा निस्सीम भक्त है बाळा भाऊ. शेगावातल्या पुढच्या पिढीचं भलं करणारा एकमेव माणूस आहे बाळा भाऊ. तुमच्या नेण्या न नेण्याने फरकच पडणार नाही ना बाळा भाऊ. वसुलेच्या वाड्यावर तर जाणार म्हणजे जाणार, ही जगदीश्वराची इच्छा आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आम्हाला आमच्या शिष्याकडून सदाचार आणि सन्मार्गावर तर चालण्याचीच अपेक्षा आहे. दिलेला शब्द जीव गेला तरी पाळायले हवा लेकरा. आई, नाकाचा शेंडा लाल झाला का त्याले काही औषध राहते? कुणाच्या नाकाचा शेंडा लाल झाला? हाय, एक धुसपूस धुसपूस करणारी लांब नाकाची हवन जाणे मले बोलायचंच नाही ना.